सेलिब्रेशन मला बोलायचं होतं पण मला नाही बोलायचं तुझ्याशी. दादा वहिनी अगं काय झालंय तुझ्या बाबाला असं का पळतोय माझ्यापासून? तू ही राखी घेऊन गेली होतीस का त्याच्या केबिन मध्ये? मला असं वाटतंय की त्याला तू खरंच आवडतेस. वहिनी काहीतरीच काय तुझं चान्सच नाही अगं खरंच. पण एक मिनिट, जर तो घाबरतोय तर त्याची मजा घेतलीच पाहिजे. वहिनी आता तू बघ, मी तुझ्या भावाला राखी बांधूनच राहणार. अमूल्या डोंट वरी गर्ल, हा फक्त एक प्रँक गम्मत. अगं मी आले. वेदांत हे काय? राखी. हॅपी रक्षाबंधन. पण ते तू मला कशाला दाखवतेस? म्हणजे माझं रक्षाबंधन ऑलरेडी झालंय बघ. आद्याने मला राखी बांधली ऑलरेडी आणि मी फक्त आद्याकडून राखी बांधून घेतो, बाकी कोणाकडून नाही. अमूल्य तुला सुट्टी आहे, तू घरी जा. का? तू आराम कर ना घरी जाऊन. तुझा खूप तू जा घरी जा. ठीक आहे मी राखी बांधते. अगं तू अरे कशाला? कशाला म्हणजे काय? तू आणि मी काय खोटे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहोत ना? आणि मी तर तुझ्याशी आयुष्यात लग्न नाही करणार आणि तुला तर लग्नच नाही करायचं. मग चल पटकन तुला. अमूल्य तुला मी सांगितलं ना एकदा की माझी फक्त एकच बहीण आहे आद्या आणि मला फक्त तीच राखी बांधणार. अरे पण असं कसं वेदांत? आजपर्यंत तुम्हाला इतकं प्रोटेक्ट केलंस म्हणून मग मी तुला राखी ना बांधायलाच हवी. तुम्हाला ओळखणी नाही दिलीस तरी चालेल. अरे वेदा बरं ही फाईल दे त्यांना. अद्या मॅडम या फाईलचं काय करायचंय? मी तुला मगाशी म्हणतात. एक मिनिट इकडे. काय इकडे ये तू. अरे दादा मी काम करतेय दादा. एक मिनिट ऐक, ते अमूल्याला सांग ना. काय? अगं ती राखी घेऊन आली आहे. दादा आता आज रक्षाबंधन आहे, राखी चाळणार ना ती. सी मान्य रक्षाबंधन आहे पण राखी मी फक्त तुझ्याकडून बांधून घेतो ना. हो दादा पण आता तिने राखी आणली. अरे बांधू दे ना मला राखी. का म्हणजे काय? सगळा स्टाफ आहे इथे. अरे मग काय झालं? मी फक्त राखी बांधते, गुन्हा थोडीच करते. पण कशाला ना वहिनी, तूच सांग बरं ह्याला. मला सांग, जेव्हा जेव्हा मी अडचणीत होते तेव्हा तेव्हा माझ्या मदतीला कोण आलं? वेदांत आला की नाही? एखाद्या भावासारखा धावून आला. मग वहिनी तूच सांग, मी याला राखी बांधली पाहिजे की नाही? बांधली पाहिजे ना. वेल आता एकमेकांना अंगठ्या घालायच्या की राख्या बांधायच्या हे तुमचं तुम्ही ठरवा. मी जाते, बाय बाय. आद्या तू अमूल्य आपण तर गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहोत ना. आपण खोटे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहोत. तरी खोटे असलो, आय मीन खोटे असलो तरी राखी कशाला? म्हणजे बघ ना, स्टाफ समोर कस तमाशा आणि आजीला कळलं तर खूप प्रॉब्लेम होईल. सो नको. हसतेस कशाला? अरे वेदांत किती घाबरतोयस तू? प्रँक करत होते मी. अच्छा प्रँक. अरे सकाळपासून मला तुला हे सांगायचं होतं की तू आधी जाऊन मेल चेक कर. मी राखी नव्हते बांधणार. मगाशी मी विजयला राखी बांधली ना, ही दुसरी राखी माझ्या हातातच राहील. दिस इज नॉट फेअर. एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. अँड दिस इज वर्ल्ड वॉर. वेदांत वर्सेस अमूल्य. आलेच.
सर एक सांगायचं होतं. सर ते भरू शकतो माहित ना, ते हल्ली खूपच प्रश्न विचारतात. म्हणजे? म्हणजे सर आपल्या स्टाफचे डिटेल्स. सर मग त्यांनी डिटेल्स मागितले तर देऊ ना त्यांना? काही गरज नाही. गरज नाही म्हणजे? तुम्ही न विचारता आत आलात. तुला मी किती वेळा सांगितलं या छोट्या छोट्या गोष्टींकडे तू लक्ष देऊ नकोस. हे बघा, मला अक्कल शिकवण्याचा प्रयत्न करू नका. तुला कोण शिकवणार? स्वयंभू आहात आपण. जगातली प्रत्येक गोष्ट आपल्याला माहिती आहे ना. या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मध्ये मी आहे, त्यामुळे काही गोष्टींची माहिती मला असणं गरजेचं आहे. या कंपनीमध्ये कोण किती वाजता येतं, कोण किती वाजता जातं, त्याच्याशी तुमचं काही घेणं देणं नाही. ही कंपनी माझी आहे, मी उभी केली आणि इतके वर्ष व्यवस्थित चालवली. चूक. तू या कंपनीचा मालक नाही आहेस. या कंपनीचे मालक आहेत वानखेडे साहेब, आणि आता या कंपनीच्या मालकीने बहिणी साहेब. आणि बहिणीने मला सांगितलंय कंपनीच्या कामकाजात लक्ष घालायला. माझा एक प्रश्न आहे, अमूल्य वगळता आपल्या कंपनीमध्ये महिला कर्मचारी का नाही? तुम्हाला काय करायचंय? आपल्या कंपनीत महिला कर्मचारी का नाहीयेत असा प्रश्न आहे माझा. की कन्स्ट्रक्शन मधलं महिलांना अजिबात कळत नाही असं तुझं मत आहे? तसं असेल तुझं मत तर ते साफ चुकीचं. आणि हे तुम्हीच ठरवलं. मी कधी म्हणालो की मुलींना या कामातलं काही कळत नाही? हे बघा, माझं म्हणणं फक्त एवढं आहे की ही कंपनी माझी आहे आणि इथे काय करायचं ते मी ठरवणार. वयाने लहान आहेस म्हणून चार गोष्टी सांगतो, समजावून घे. हे स्त्री पुरुष असा भेदभाव करणं बंद कर. महिलांना कमी लिखू नकोस तू. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते, असा फार मोठा आधार असतो. जे आपल्याला बोलून कळत नाही त्यांना ते न बोलता कळत. लहान आहे, समजायला वेळ लागेल, पण समजेल जरूर. विजय, इथून पुढे मला जी माहिती लागेल ती ताबडतोब पुरवायची असा आदेश आहे माझा. ऐका थोडा वेळ. काय झालं आता? तूच सांग मला काय झालंय ते. अशी नव्हतीस ग तू नूतन? का हल्ली एवढी चिडचिड करायला लागलीस? झाली का तुझी सकाळ? हे बघ नूतन, काल वेदांत जे काही वागला ते चुकीचं होतं, मान्य आहे मला. पण या सगळ्यामध्ये तू अमूल्याला का आणलंस? अमूल्याचा विषय तरी होता का सांग बरं. आई, त्या घरची मुलगी मला सून म्हणून नकोय, म्हणून मी एवढा आकांड तांडव केला. पण तरी सुद्धा तू त्या घरच्या दोन्ही मुलींना सून करून घ्यायला निघालीस. वेदांतला अक्कल नाहीये. अगं, तू तरी त्याला समजवायचंस. काय समजवायचं? नाही तू सांग ना, काय समजवायचं मी त्याला? आणि मला एक गोष्ट कळत नाहीये, तुला त्या दोघींचा इतका राग काय? नूतन, फार गोड मुली आहेत ग त्या. आई, मला त्या दोघींबद्दल काहीही ऐकायचं नाहीये. नूतन, अगं समजून घे ना जरा. हे बघ, मुलं जशी तुझी आहेत ना, तशी त्या मुली सुना होऊन इथे घरी आल्या ना की मुलीसारख्याच असणार आहेत तुला. अजिबात नाही, अजिबात नाही. मुलं माझीच आहेत, पण त्या दोघींना मी माझ्या सुना म्हणून कधीच स्वीकारणार नाही. मी एक सांगू,
मला ना आता ह्यात पडायचंच नाही. पुरुषोत्तम म्हणतात ते बरोबर आहे. इतकी वर्ष मुलांसाठी मी घरी राहिले, माझं करिअर केलं नाही, पण आता मुलांनाच माझं ऐकायचं नसेल तर घरात बसून करू तरी काय मी? त्यापेक्षा माझ्या करिअरकडे लक्ष देते, राजकीय करिअरकडे. आणि तुला इतका पुळका आहे ना, तू कर, घे पुढाकार, तू लग्न लावून दे ना त्यांचं, तुला हवं तसं लग्न लाव, मी नाही मध्ये पडणार. नूतन शांतपणे ऐक ना जरा. आई बास का आता? बास, मला आता नकोय हा विषय, कारण या विषयामुळे ना आपल्यात फक्त वाद होतात, घरातलं वातावरण बिघडत, त्यामुळे मी ह्यात न पडलेलं बरं आहे. वेदांत आणि विक्रांतला, त्या अमूल्य आणि आरतीला घेऊन जर वेगळं राहायचं असेल तर माझं काहीही म्हणणं नाहीये, कारण रोज मी त्या मुलींचा चेहरा ह्या घरामध्ये बघू शकत नाही. काय झालं सर? तुम्हाला सगळ्यांना दोनचा पाढा येतो की नाही ते जरा तपासायचं होत. येतो ना? येतो सर. बे के बे बे दोन दोन डील्स फिसकटले, दोन बिडिंग फेल गेले, आणि हे प्रोजेक्ट अतिशय महत्वाचं हातातून निसटलं. कोण घेणार जबाबदारी याची? कुठे तुमचा मालक वेदांत वानखेडे? सर ते आम्हाला कसं माहिती असणार सर? सगळ्यांचं अटेंडन्स रेकॉर्ड पाहिजे मला, कोण कधी येतो कधी जातो सगळं पाहिजे, आणि या वेदांत वानखेडेने किती सुट्ट्या घेतल्यात ते सुद्धा पाहिजे मला. सर त्यांच्या अटेंडन्सचा रेकॉर्ड कसा देणार? ते तर मालक आहेत ना सर, ते कधीही येऊ शकतात कधीही जाऊ शकतात. चूक! वेदांत वानखेडे मालक नाहीये कंपनीचा, एम्प्लॉई आहे तुमच्यासारखाच. या कंपनीच्या मालकीन बाई नूतन वानखेडे आहेत, तसं तुम्हाला ते पगार देतात ना तसं त्यालाही पगार देतात त्या. मी इथे काय करतोय, माझं इथे काय प्रयोजन आहे तुमच्या आता लक्षात आलं असेल. मालकीनबाईंनी पाठवलंय मला इथे कंपनीच्या कामावर लक्ष ठेवायला. म्हणजे भाऊ कोण कधी येतो कधी जातो सगळं डिटेल मला पाहिजे. वेदांत वानखेडेचं सुद्धा. वेदांत वानखेडे हजर हो. निघते. थांब, पूर्ण ऐकून जा. आई माझ्याकडे वेळ नाहीये, तुला जे काही बोलायचंय ते लवकर बोल. तुला जर काही समजूनच घ्यायचं नसेल तर मी तरी काय करणार ना आता? त्यामुळे आता मी जे ठरवलंय ना त्याप्रमाणेच सगळं होईल. हा, देवाला मात्र प्रार्थना नक्की करीन की तुला लवकरात लवकर सुबुद्धी देव. आणि तू ज्या माणसाच्या सांगण्यावरून ही असं वागतीयस ना, त्याच्या प्रभावाखालून जेव्हा बाहेर येशील ना तेव्हा कळेल तुला मला नक्की काय म्हणायचंय ते. टोमणा कळतोय मला तुझा. तुम्हाला जे करायचंय ते तुम्ही करा. पुरुषोत्तमनीच मला सांगितलंय मुलाला ज्यांच्याशी लग्न करायचंय ना त्यांच्याशी त्यांना करू दे, आणि म्हणूनच मी विरोध करत नाहीये. सो ऑल द बेस्ट. मी सुद्धा देवाकडे प्रार्थना करीन की देव तुम्हाला सुबुद्धी देवो. सर तुम्हाला काही कळलं का? सर ते मगाशी पुरुषोत्तम सर काय म्हणाला तू? सर त्यांनी सगळ्या स्टाफला जमा केलं आणि शाळा घेतली सगळ्या. विजय काय म्हणाला तो? सर आता तुम्ही काही दिवस ऑफिसला आला नाहीत ना, तर तुम्ही का नाही आले ऑफिसला? अटेंडन्स रजिस्टर कुठे आहे? आणि सर तुम्ही ह्या कंपनीचे मालक नाही आहेत असं बरंच काय? विजय तो आला होता तेव्हाच का नाही फोन केला मला? सर मी करणारच होतो सर, पण त्यांनी सगळ्यांना इथे केबिन मध्ये जमा केलं होतं आणि मग त्यांच्या समोर एक मिनिट
म्हणजे तो पुरुषोत्तम तो माझ्या केबिन मध्ये आला होता. हो सर, ते इथे केबिन मध्ये येऊनच बोलत होते. खूप जास्त हिंमत वाढली त्याची. सर, त्यांनी असं सांगितलं की कोण किती वाजता येतं, कोण किती वाजता जातं, कोण किती सुट्ट्या घेतं. अगदी सर, तुमच्याबद्दल पण सगळी माहिती हवी आहे त्यांना. आता ना हे ना खूप खूप अति करतोय तो. तो कुठे राहतो रे? एक एक मिनिट, मला माहिती आहे. आईने त्याला आमच्या जुन्या घरी राहायला सांगितलंय, म्हणजे दंतोलीला, राईट? सर सॉरी, पण जाऊ द्या, तुम्ही ह्या माणसाकडे लक्ष नका. विजय, पण सर मला अक्कल नाही शिकवायची, आणि जर मी आत्ता गप्प बसलो तर हा माणूस माझ्या डोक्यावर येऊन बसेल, कळलं? पण सर आता बघ मी काय करतो. गेट आउट, आय सेड गेट आउट. येस मिसेस अभ्यंकर, मी तुम्हाला कोटेशन्स मेल केलेत. हो, फार बेसिक चार्जेस आहेत, यू चेक इट आउट. हां, हो, काहीच हरकत नाही. ॲक्च्युली मला आवडेल आपलं कोलॅबरेशन झालं तर. शुअर, हो, काहीच हरकत नाही, तुम्ही मला ईमेल करू शकता. नो प्रॉब्लेम, मेसेज पण चालेल. ओके, शुअर, येस, थँक्यू, बाय. हाते मॅडम, वेदांत सर. काय त्याचं? हो, वेदांत सर खूप चिडलेत. कोणावर? ते पुरुषोत्तम सर आले होते ऑफिसला, त्यांनी मला काही प्रश्न विचारले, मी सांगितले सरांना, ते त्यावरून सर खूप चिडलेत. हो, तुमचं जुनं घर ते धंतोलीलाच आहे ना? हो, तिकडे आता पुरुषोत्तम सर राहतात, आणि वेदांत सर रागात तिकडेच निघाले, कदाचित त्यांची मारामारी होऊ शकते. हो काय? हो, मला खूप भीती वाटते. तुम्ही काहीतरी करा ना, तुम्ही थांबवा ना त्यांना प्लीज. बाहेरच्या माणसांना ऑफिस इन्फॉर्मेशन द्यायची नाही, सांगितलं होतं ना मी. सर आम्ही नाही दिली. दादा कुठे चाललाय? दादा मला माहितीये तू कुठे चाललायस, तू पुरुषोत्तम काकांकडे जातोय. एक मिनिट थांब, तू प्लीज शांत हो, आपण बोलू, आपण बसून बोलू ना. दादा, दादा ऐक माझं. सर मॅडम, आता हो ते पुरुषोत्तम सर खूप डेंजर आहेत. हो, ते जेलमध्ये जाऊन आलेत असंही मी ऐकलंय, आणि सर इतके चिडलेत की. अमूल्य, अमूल्यास दादाला थांबवू शकते. हॅलो, ऐक ना, कुठे आहेस तू? अगं वहिनी, मी ऑफिसलाच येत होते, बोल ना. ऐक ना, इकडे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय अगं. दादाना खूप चिडलाय आणि तो रागावून पुरुषोत्तम काकांच्या घरी गेलाय. पुरुषोत्तम काकांच्या घरी गेलाय? काय झालं? अगं विजय मला म्हणत होता की पुरुषोत्तम काका इथे ऑफिसमध्ये आले होते आणि काहीतरी प्रश्न विचारत होते. मग हे दादाला कळलं आणि आता तो खूप चिडलाय का त्यांच्यावरती. विजय तर म्हणत होता की आज कदाचित मारामारी होईल त्यांच्यामध्ये. वहिनी अगं काय सांगतेस तू हे? हो ना, ऐक ना अमूल्य, तू जाशील का तिकडे प्लीज? हे बघ, तूच एकटी अशी आहे जी पुरुषोत्तम काकांना पण नीट ओळखते आणि दादाला पण शांत करू शकते. बरं ठीक आहे, मला सांग कुठे राहतात ते. आमचं जुनं धंतोलीचं घर आहे ना, तिकडे राहत आहेत ते सध्या. अमूल्य तू प्लीज लवकरात लवकर तिकडे जा आणि काहीही कर आणि दादाला अडव प्लीज. बरं ठीक आहे, तू काळजी करू नकोस, मी जाते. ठीक आहे, लवकर जा आणि मला कळव काय होत आहे ते. ठीक आहे? हो, ओके, बाय. दाता तू है सबका, अजो समा का, मालिक खालिक दोनों जहां का. सब या अलभ्य लाभ. एक
काय नाटक सुरू आहेत माझ्या बाबांचा फोटो ठेवून? नाटक त्याच्यात नाटकाचं काय? तुला माहित नाही तुझ्या वडिलांबद्दल, तुझ्या आईबद्दल मला किती आदर येते. आणि मला जेवढा आदर आहे ना तुझ्या आई वडिलांबद्दल, तेवढा आदर तुला नाही आहे तुझ्या आई वडिलांबद्दल. ए माझ्या आई बाबांबद्दल मला नको सांगू. वानखेडे साहेब त्यांच्यापेक्षा वयानं लहान व्यक्तीची सुद्धा अतिशय आदरानं बोलायचे आणि त्यांचा मुलगा त्याच्यापेक्षा वयानं मोठ्या असलेल्या व्यक्तीशी अरे तुझ्याच्या भाषेत बोलतो. मग माझ्या ऑफिसमध्ये येऊन कोणालाही काही विचारायचं नाही. जे विचारायचं ते मला विचार. माझंही ऑफिस आहे. मी या कंपनीच्या कोणत्या हुद्द्यावर आहे माहित नाही तुला.